नमस्कार मी मीना मी नंद किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण मठरी बनवणार आहोत ही मठरी आपण अनेक लेयर्स असलेली बनवणार आहोत पाहून जरी ही कठीण वाटत असली तरी आज आपण अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मठरी बनवणार आहोत तुम्हालाही अशा पद्धतीने मठरी बनवायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग मठरी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते सुरुवातीला पाहूयात साहित्य आपण घरातील कुठल्याही एका कपाने किंवा वाटीने घेऊ शकतो इथे मी दोन मोठे कप मैदा घेतला आहे त्यासाठी पाव कप रवा घेतला आहे रवा आपल्याला बारीक घ्यायचा आहे अर्धा चमचा ओवा घेतला आहे अर्धा चमचा जिरे घेतले आहेत मोहनसाठी पाव कप तेल घेतलं आहे एक चमचा कसुरी मेथी घेतली आहे चिली फ्लेक्स एक चमचा घेतली आहे चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे एका मोठ्या भांड्यामध्ये आता आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे मैदा आपण चाळून घ्यायचा आहे मैद्यामध्येच मी रवा टाकून घेतला आहे रवा जर तुमच्याकडे जाड असेल तर जरा मिक्सरमध्ये त्याला फिरवून घ्या ओवा आणि जिरेही टाकून घेतले आहेत एक मोठा चमचा कसुरी मेथी टाकलेली आहे चिली फ्लेक्स टाकलेले आहेत चिली फ्लेक्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त घेऊ शकतात चवीपुरता आपण यामध्ये मीठ टाकून घेतलं आहे त्यामध्ये आपण तेल टाकलेलं आहे मठरी आतमधून खरपूस होण्यासाठी आपल्याला त्यामध्ये मोहन अगदी योग्य प्रमाणात घालायचं आहे मोहन जर फार जास्त झालं तर मग मठरी तेलकट होते आणि कमी झालं तर मठरी खरपूस न होता थोडी कडक होते तेल आपल्याला मैद्याला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं आपण व्यवस्थित हे चोळून घेतलं आहे त्यानंतर आपल्याला अशी मूठ वाळून पाहायची आहे मैदा आपला व्यवस्थित गोळा होत असेल तर समजावं की आपलं मोहन अगदी योग्य झालेलं आहे आता आपण यामध्ये लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून याचा एक घट्ट गोळा मळून घेणार आहोत मठरी बरेच दिवस कुरकुरीत राहण्यासाठी आपल्याला हा गोळा अगदी घट्ट मळून घ्यायचा आहे त्यामुळे पाणी लागेल तसं आपण यामध्ये थोडं थोडं टाकणार आहोत तुम्ही पाहू शकतात की मैद्याचा आपला घट्ट गोळा तयार झालेला आहे आता आपण याला झाकण ठेवून अर्धा तास बाजूला ठेवणार आहोत रवा वापरलेला असल्यामुळे याला आपल्याला जरा वेळ झाकून ठेवायचं आहे तोपर्यंत आपण मठरीसाठी साठा सा तयार करून घेणार आहोत इथे मी तीन चमचे मैदा घेतलेला आहे त्यामध्ये दोन चमचे आपण साजूक तूप घेतलेलं आहे हा साठा आपण मठरीसाठी जी पोळी करणार आहोत त्याच्यावरती लावणार आहोत म्हणजे मठरीचे छान लेयर्स पडतील तूप आणि मैदा आपल्याला एकत्र करून घ्यायचा आहे इथे आपला साठा तयार झालेला आहे हे आपण व्यवस्थित कालवलेलं असल्यामुळे थोडं सैल झालेलं आहे आता हे आपण वेळ फ्रीजमध्ये ठेवणार आहोत म्हणजे आपल्याला पोळीच्यावरती हा साठा अगदी व्यवस्थित लावता येईल अर्धा तास झालेला आहे आपला मैदा आता व्यवस्थित मुरलेला आहे दोन्ही हातांनी आपल्याला याला पुन्हा मळून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित पोळी लाटता येईल त्यानंतर मैद्याचे एकसारखे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत म्हणजे सगळ्या पोळ्या सारख्या होतील पोळी लाटताना पुन्हा हाताने आपल्याला मैद्याचा गोळा व्यवस्थित करून याच्या पातळ पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत आपल्याला पोळपाटाला खाली तेल किंवा पीठ लावायची काहीच गरज नाही आपण यामध्ये भरपूर मोहन घातलेलं आहे त्यामुळे अगदी सहज ही पोळी लाटली जाईल पोळी लाटताना आपल्याला अगदी एकसारखी आणि पातळ लाटून घ्यायची आहे म्हणजे आपली मठरी आतून कच्ची राहणार नाही व मऊ पडणार नाही अशा पद्धतीने अगदी पातळ ही पोळी आपण लाटून घेतलेली आहे आणि सगळीकडनं एकसारखी लाटलेली आहे कुठेही जाड किंवा बारीक दिसत नाही अशाच आपण सर्व पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत एकाच वेळेस आपण या सर्व लाटून ताटावर ठेवून घ्यायच्या आहेत कुठेही त्या लागत नाही अगदी व्यवस्थित राहतात इथे आपल्या सर्व पोळ्या लाटून झालेल्या आहेत आता आपण मठरी तयार करून घेऊ फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे आपला साठाही व्यवस्थित घट्ट झालेला आहे पोळपाटावर आपण एक पोळी ठेवून घेतलेली आहे आता आपण हाताने व्यवस्थित सगळीकडे साठा एकसारखा पसरवून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण पोळीवर साठा लावल्यामुळे पोळी एकमेकांना चिकटणार नाही आणि मठरीला छान लेअर्स पडतील सुरुवातीला आपण सगळीकडनं साठा लावून घेतलेला आहे आणि त्यानंतर बोटाने आपण तो एकसारखा पसरवून घेतलेला आहे कुठे जास्तीचा साठा लागलेला असेल तर तोही आपल्याला अशा पद्धतीने बोटाने काढून घ्यायचा आहे काठानेही आपण व्यवस्थित हा साठा लावून घेतलेला आहे आता आपण वरतून पुन्हा एक पोळी ठेवून घेणार आहोत खालच्या पोळीवर अगदी व्यवस्थित दुसरी पोळी आपल्याला बसवून घ्यायची आहे सर्व पोळ्या आपल्याला एकसारख्या यासाठीच लाटायच्या आहेत की ते व्यवस्थित बसायला हव्यात एकमेकांवर दुसऱ्या पोळीवरही आपण साठा लावून घेतलेला आहे त्यानंतर पुन्हा आपण बोटाने हे सर्व एकसारखं करून घेणार आहोत जास्तीचा सा साठा आपल्याला काढून घ्यायचा आहे तुम्हाला जास्त लेअर्स मठरीचे हवे असतील तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यावर पुन्हा पोळी ठेवू शकतात इथे मी तीन पोळ्यांचा एक रोल बनवलेला आहे तुम्हाला फार जास्त लेअर्स नको असतील तर तुम्ही दोन पोळ्यांचाही रोल बनवू शकतात पुन्हा आपण त्यावर तिसरी पोळी ठेवलेली आहे तिसऱ्या पोळीवरही पुन्हा आपण साठा लावून घेणार आहोत अगदी एकसारखा आपल्याला पसरवायचा आहे पोळ्याही आपल्या एकसारख्या लाटल्या गेल्या आहेत म्हणजे एकमेकांवर अगदी व्यवस्थित त्या बसलेल्या आहेत जास्तीचा साठा आपण बोटाने काढून घेऊयात अगदी सगळ्या भागावर आपल्याला हा साठा लावून घ्यायचा आहे म्हणजे पोळी कुठेच चिकटणार नाही इथे आपल्या तिसऱ्या पोळीवरही साठा लावून झालेला आहे आता आपण याचा रोल बनवून घेणार आहोत रोल बनवताना आपल्याला अगदी अलगद हाताने हे वाळायचं आहे मात्र कुठेही आपल्याला गॅप ठेवायचा नाही म्हणजे आपली मठरी तळल्यावर मोकळी सुटणार नाही रोल आपण एकसारखा करून घेतलेला आहे फार जास्त याला दाब द्यायचा नाही अलग धाताने आपण हा रोल व्यवस्थित करून घेतलेला आहे आता आपण ह्या रोलचे बारीक काप करून घेणार आहोत फार जास्त जाड न ठेवता आपल्याला अशा पद्धतीने याचे काप करून घ्यायचे आहेत त्यानंतर हाताने आपल्याला हे व्यवस्थित गोल करून घ्यायचे आहेत त्याचा काठ घेऊन आपल्याला अशा पद्धतीने मागच्या साईडला त्याला चिटकवून घ्यायचं आहे म्हणजे तळताना आपली मठरी मोकळी सुटणार नाही पुन्हा आपण एक करून बघूयात अशा पद्धतीने आपल्याला त्याचा टोकाचा भाग मागच्या बाजूने थोडा दाबून घ्यायचा आहे म्हणजे मठरी गोल राहील आणि तळल्यानंतर तिचे लेयर्स सुटणार नाहीत हाताने अलगद आपण याला थोडं दाबून घेतलेलं आहे आता ही मठरी आपण लाटून घेणार आहोत लाटतानाही आपल्याला अगदी अलगद हाताने लाटायची आहे तुम्ही पाहू शकता मठरीला छान लेअर सुटले आहेत गॅसवर मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल आपल्याला फार जास्त गरम करायचं नाही तर शंकरपाळ्यांसाठी आपण ते जसं तेल कमी गरम ठेवतो तसंच यासाठी ठेवायचं आहे अलगदपणे आपण त्यामध्ये मठरी सोडून घेतलेल्या आहेत मठरी टाकल्यानंतर आपल्याला त्याला बिलकुल हलवायचं नाही आहे गॅस कमी ठेवून आपल्याला ह्या मठरी तळून घ्यायच्या आहेत त्या आपोआप तेलाच्या वर येतात तेलाच्या वर आल्यानंतर आपल्याला दुसऱ्या बाजूनी या पलटवून घ्यायच्या आहेत हळूहळू मठरीचे लेअर्स सुटायला लागलेले आहेत छान तळताना आपल्याला गॅस कमीच ठेवायचा आहे पुन्हा दुसऱ्या बाजूनीही आपण मठरी तळून घेणार आहोत आपण ही लेअर्स असलेली मठरी बनवलेली आहे त्यामुळे तळायला आपल्याला जरा वेळ याला द्यावा लागतो जेणेकरून मठरी आतपर्यंत व्यवस्थित तळली जाईल दोघेही बाजूंनी आपण मठरी तळून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता की मठरीचा आता रंग छान सोनेरी झालेला आहे आजपर्यंत व्यवस्थित मठरी तळली गेलेली आहे आता आपण मठरी काढून घेणार आहोत जास्तीचं तेल आपल्याला झाऱ्याने काढून घ्यायचं आहे सर्व मठरी आपण काढून घेऊयात मठरीचा रंग अगदी मस्त आलेला आहे अशाच पद्धतीने आपण सर्व मठरी तळून घेणार आहोत इथे आपण मठरी प्लेटमध्ये सर्व करून घेतलेली आहेत अगदी मस्त एकसारख्या दिसत आहेत आणि छान लेअर्सही पडलेले आहेत आवाजावरनं तुम्हाला कळलंच असेल की मठरी किती कुरकुरीत झालेली आहे ते ही मठरी थंड झाल्यावर आपण हवाबंदे डब्यामध्ये भरून दोन महिनेही स्टोअर करू शकतो संध्याकाळी चहाच्या वेळेस खायला अगदी मस्त ही मठरी लागते तुम्हाला जर ही मठरी आवडली असेल आणि अशाच नवनवीन रेसिपीज जर तुम्हाला पाहायच्या असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्र आणि फॅमिलीसोबत चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद